हाय फ्रेंड्स, स्वागत है तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत मुगाचे भजी, मुगाच्या डाळीचे भजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य भजी, तर त्यासाठी लागणारं साहित्य हळद आहे एक छोटा चमचा, तांदळाचं पीठ घेतलंय कोटिंगसाठी, मीठ चवीनुसार, थोडे जिरे, कोथिंबीर, मिरची आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या। ही मी मुगाची डाळ आहे ती घेतलेली आहे, साधारण 3 वाटी आहे आणि मी ही स्वच्छ धुवून 3 तास जवळजवळ भिजवलेला आहे। तर ही मी आत्ता भिजवून घेतलेली आहे। आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया। मी एक आता मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ही आपली डाळ आहे ती घेते। डाळीमध्ये आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे, जाडसर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। जितकं कमी पाणी यूज करता येईल तेवढं कमी पाणी यूज करायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया। जिरे, मिरची आणि लसूण घेतलेलं ते सगळं घेतोय आपण। आणि कोथिंबीर, आता हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरला, पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, हे मी आता मिक्सरला बारीक करून घेतले। आता याच्यामध्ये आपण हळद हे मिक्स करूया, मीठ मिक्स करून घेऊया चवीनुसार। मीठ घेतले आणि तांदळाचं पीठ घेतोय आपण 2 चमचे, त्याच्याने आपलं जे भजी असतील ते क्रिस्पी होतील। त्यासाठी आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया। तोपर्यंत मी एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण गरम होतं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपलं पीठ तयार झालंय, आता तेल गरम करायला ठेवते मी। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आता आपण चमच्याच्या साह्याने भजी सोडू, छोटे छोटे करायचे, जास्त मोठे नाही करायचे। गॅस मीडियम फ्लेम ठेवायचे। आता हळूहळू आपण हे पलटी करून घेऊया, भाजले की त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी खाऊ शकता किंवा जरी नुसते भजे खाल्ले तरी चालतील।
झटपट रेसिपी आहे, आपल्याला जास्त वेळ नाही लागत। हे बघा आपली भजी तळून झालेली आहे, आता मी हे काढून घेते। अशा तऱ्हेने मी सगळे भजी तळून घेते। अशा तऱ्हेने आपले जे मूग भजी आहेत ते तयार झालेले आहेत। मी हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व केलेले आहेत। जर तुम्हाला असेच खायचे असतील तरी खाऊ शकता, किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाल्ले तरी छान लागतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिकही करा। तुम्हाला व्हिडिओ अपलोड करू आम्ही तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल। थँक्यू।